टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना परीक्षा देता येणार दीपक केसरकरांनी हे मोठं विधान केलंय. काही वर्षांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल असंही म्हटलंय. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही केसरकरांनी म्हटलंय. टीईटीच्या संदर्भात मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी पैसे देऊन पास झालेले असतील त्यांना माफी नाही. त्यांना या संदर्भातल्या परिणामांना सामोरं जायला लागेल. परंतु माझ्या मनामध्ये एक वडिलांचं सुद्धा हृदय आहे, त्याच्यामुळे ठराविक वर्षानंतर त्यांना या परीक्षा देता येतील आणि जीवनामध्ये सुधारण्याची संधी दिली जाईल. जे पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये दोषी आढळून आलेले आहेत यांना वगळून परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.